नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्व अभिज्ञतेधारकांचे बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर. विथ इंटरव्ह्यूच्या भरती प्रक्रियेची हजारो उमेदवार मोठ्या आतुरतेने वाट पाहत असून भरती प्रक्रिया मात्र दिवसेंदिवस लांबत आहे. नाही विदाऊट इंटरव्ह्यू तर कमीत कमी विथ इंटरव्ह्यूमध्ये आपले स्किल्स दाखवूया, यासाठी हजारो उमेदवार आतुर झाले आहेत. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये 5 ते 10 कॉमेंट्स असतात की विथ इंटरव्ह्यूची भरती कधीपासून सुरू होणार आहे. संस्थावरील शिक्षक भरतीच्या विलंबाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता पहिल्या यादीत झालेल्या घोळामुळे विलंब लागत असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर विलंबाच्या बाबतीत दिवाळी सुट्ट्या आणि आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. त्यावेळी शिक्षण आयुक्त सोळंकी साहेबांनी विधान केलं होते की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर शिक्षक भरती पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित पदांसाठी विविध फेऱ्या राबविल्या जातील. त्यासाठीच्या सूचना पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. शिक्षक भरती डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र मार्ग मोकळा आहे, पण विदाऊट इंटरव्ह्यूच्या काही जागा अद्यापही भरायच्या बाकी आहेत. त्यात BMC उर्दू माध्यम 9 ते 12 771 माजी सैनिकाच्या 1500 जवळपास अशा एकूण 3000 जवळपास जागा भरायच्या अद्याप बाकी आहेत. ज्या जागा भरायच्या बाकी आहेत त्या जागा भरण्याचं काम पवित्र पोर्टलला करावं लागत नाही. त्यांना फक्त पसंतीक्रम उमेदवारांना दाखवणे, लॉक करून घेणे व पात्र उमेदवारांना शिफारस पत्र दाखवणे, त्यासोबतच संबंधित संस्थांपर्यंत यादी नेटच्या माध्यमातून त्यांना प्राप्त करून देणे. आणि यासाठी उशीर लागायचं काहीही कारण नाही. काही दिवसापूर्वींच्या बातम्यांचा आपण आढावा घेतला तर आपल्याला समजते की संस्थांवर भरतीसाठी डिसेंबरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, पण डिसेंबरमध्ये BMC व उर्दू माध्यमाची प्रक्रिया सुरू आहे आणि डिसेंबरमध्येच 9 ते 12 पसंतीक्रमसुद्धा घेतले जातील. आणि हे झाल्यानंतर माजी सैनिकांच्या जागांची प्रक्रिया बाकी राहणार आणि यासाठी जानेवारीचे पहिले 2 आठवडे पुरेसे असतील. ह्या तिन्ही प्रक्रिया निर्विघ्न व सुरळीत पार पडल्या तर विथ इंटरव्ह्यूच्या भरती प्रक्रियेला जानेवारीच्या 3rd किंवा 4th आठवड्यामध्ये सुरुवात होऊ शकते. अगोदरच्याप्रमाणे अडचणींची मालिका जर सुरू राहिली तर फेब्रुवारी किंवा मार्चसुद्धा उजाळू शकतो. म्हणून विथ इंटरव्ह्यूच्या आशेवर जे उमेदवार आहेत आणि आपल्या रोजीरोटीसाठी जो काही छोटा मोठा जॉब सध्या त्यांचा सुरू आहे तो सुरू राहू द्या. पवित्र पोर्टल चॅनलसोबत जोडलेले राहा. शिक्षक भरतीबाबत प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत येतच राहील. धन्यवाद.